शक्ति दो, क्षमाशील पृथ्वी दो, हिमदूत अग्नि दो, मूर्तिमंत भक्ति दो, भव्य दिव्य शक्ति दो, क्षमाशील पृथ्वी दो, हिमदूत अग्नि दो। बरोबर आहे तुझं, सगळं अर्धवटच आहे रे। एकदा ना एकदा आग लागून सगळं जळून राख व्हायला हवं, त्याचा कोळसा राहिला ना कि मग माणसं कोळसा हातात घेऊन उगाळत राहतात। असा निष्पन्न काय? मी मवाली आहे, माझ्यावर मर्डर केस होती, हे बर्वे अजूनही विसरले नाही, त्यामुळे ते लोक हाच मुद्दा धरून ठेवणार हे उघड आहे। तेव्हा मला हेच सांगायचं की प्लीज जरा सांभाळून। अगं, समाजात राहण्यासाठी पद प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी आम्ही जो काही वेळोवेळी संघर्ष केला तो काही भाषाने असा लाथेच्या ठोकरीवर धुडकून लावण्यासाठी? प्रकार कसला, त्रास देतो तू मला? पाटला काय करतो, लग्न काय कर म्हणतो, चक्क घरी येऊन डॅडला सांगून गेला की मला भाषाशी लग्न करायचंय म्हणून। भाषा हा सिरियस प्रकार आहे। ऑफकोर्स, या असल्या थर्ड ग्रेड माणसाशी लग्न करणार मी, म्हणूनच मी त्याच्या घरी गेले होते आणि त्याच्या आई वडिलांना चांगलं झाडलं मी। पण हे सगळं तू का केलंस? तुला कोणी सांगितलं होतं आगाऊपणा करायला? ती अगं काय करणार मी, ती अगदी एक नंबरची निगरगट्ट माणसं आहेत। आपण आता ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय माझ्या माणसांशी संबंधित आहे। तुमची पुन्हा एकदा ओळख करून देतो खंडाकडे। माझी पत्नी ॲडव्होकेट मैत्री पुरुषोत्तम केळकर। लग्नाआधीची ॲडव्होकेट मैत्री रमाकांत बर्वे आणि मी ॲडव्होकेट पुरुषोत्तम यशवंत केळकर। ओळख कशापैकी करून देताय वकील साहेब? कारण तुम्ही ती विसरलेली दिसताय। आणि जेव्हा माणूस ओळख विसरतो ना तेव्हा त्याला ती ओळख नव्यानं करून द्यायची गरज असते। त्याचेही दोन प्रकार, एक समुपचाराने दुसरं कायद्याने। वकील साहेब, मध्ये बोलायचं नाही, मध्ये बोलायचं नाही। चहा घ्या। काल रातभर बराच वेळ काम चालू होतो म्हणे, नाही पहाटेपर्यंत लाईट लागलेले पाहिले मी, म्हणून विचारलं। हो ना, खूप कामं पडली आहेत हो। सरांच्या दोन केसेस आहेत शिवाय माझी केस आहे आणि बोडसरावांचं काय आहे? हसून नसून काही फायदाच नाही, नाही का? दिक्या काका, ते आता आपण गृहीत धरलंय ना, मग त्याचा कशाला त्रास करून घ्यायचा? बोडस येतात हेच खूप आहे काका। काका, घरच्या माणसांची साथ नसेल, तुमच्या बरोबर चालण्याची तयारी नसेल ना, तर खूप त्रास होतो। खरंय, काय बोडस अर्धे वेडे झाले ते तिच्या सासूमुळं,
आणि अर्धे वेडे झाले ते तिच्या बायकोमुळं। अहो काय सांगू मी तुम्हाला, अहो घरातल्या घरात बोडसची सासू बोडसला पत्र लिहिते आणि त्यात लिहिते की तुम्हाला जावे करून मी फार मोठी चूक केली बघा, नाहीतर म्या माझ्या मुलीला कोकणात समुद्रात ढकलली असती ते तर बरं झालं असत। काय सांगायचं, बोडस फार भिरसटल्यावाणी करायला लागलेत बघा। मला तर त्यांची तगमग बघवतच नाही। असो ओम भाऊजी उठले हो नटसम्राट, अहो कवाच पहाटेच गेलेत ते, रात्रभर गप्पा झाल्या आणि मग गॅलरीमध्ये एकटक पाहत बसले होते बघा कुठं तरी। मला म्हणले दिग्या आई बाबांना लय मनस्ताप होतोय रे। ओम भाऊजी तर एक प्रकरणच आहे काका, एकटे राहतात का ते? नाही म्हणजे स्वतःबद्दल कधीच सांगत नाहीत आणि पुरुना विचारायला गेलं तर ते उडवून लावत। पण ओम भाऊजींच्या त्या दिलखुलास हसण्यात वागण्यात कुठेतरी एक प्रकारची खंत मला जाणवते। काय झालं काका, तुम्ही का गप्प झालात? नाही खरं म्हणाल तर त्या प्रकरणाबद्दल मलाही नीटस काही कळलं नाही अजून। पण लग्न वगैरे म्हणजे राहतात कुठे ते, घरी कोण कोण असतं? अनेक वर्षापासून मला हे प्रश्न सतत आहेत बघा मॅडम। नटसम्राट आपले रात्रीचे येतात, रात्यात सकाळी निघून जातात बघा। स्वतःबद्दल काय काय मी सांगत नाहीत बघा। हा एवढं बरं म्हणते ती की माझा बाप यशवंतराव। पुरुना विचारायला हवं का कुणास ठाऊक, पण मला असं वाटतं ते खूप दुःख मनात ठेवून वावरतात, म्हणजे बोलत नाहीत पण सतत मजा मस्करी करतात, पण मनात जखम घेऊन वावरतात हे मात्र नक्की। रूढींचे कुंपणा का कुणास ठाऊक, पण मला असं वाटतं ते खूप दुःख मनात ठेवून वावरतात, म्हणजे बोलत नाहीत पण सतत मजा मस्करी करतात, पण मनात जखम घेऊन वावरतात हे मात्र नक्की। असल माया मॅडम, पण मला विचारायला नको, पण काय म्या नोकर माणूस, पण भाषेतही भाषा प्रकरण फारच तापदायक होणार आहे, म्हणजे तसा विक्रम खंडागळे मुलगा म्हणून बरा आहे, आता त्याचे वडील मवाली असतील पण तो तसा बरा आहे, अर्थात भाषांनी त्याच्याशी लग्न करावं की नाही हे सांगणं खूप मुश्किल आहे, पण ते कोणाच्याही हातात नाही आहे। आता आमची भाषा ना दिग्या काका फार वेगळ्या स्वभावाची, तिचे निर्णय खरंच खूप खंबीर असतात, अर्थात कधी त्या निर्णयाचा फायदाही होतो तर कधी नुकसान। पण आई बाबा त्यांचा विरोध असणारच, त्यांना मवाली विक्रमच माहिती आहे, अर्थात विक्रम वागलाय सुद्धा मूर्खासारखाच, बाबांकडे गेला होता भाषाशी लग्न करतो सांगायला, भाषाच्या मनात काय चाललंय हे मात्र सांगणं खूप कठीण आहे, पण आई बाबांना ह्याचा त्रास होतो एवढं नक्की, आणि अशा वेळी
मी तिथे असणं खूप आवश्यक आहे, पण पुरूला ते आवडणार नाही. अंजली वहिनींमुळे खरंच खूप त्रास झालाय त्यांना. त्यात अमर भाऊजींचा हा हळवा स्वभाव, कुठेही शांतता नाही. काका, जर अमर भाऊजी लवकरात लवकर नाही सावरले ना, तर आईबाबांना खूप त्रास होणार आहे. रातर होतोय आणि त्यात त्यात हे भाषाच असं वागणं. काय करावं काही कळत नाही. भाषाला सध्या थांबवायला हवं, पण त्यासाठी मी माहेरी जाणं आवश्यक आहे. आणि मी तिथे गेले तर इथे महत्वाच्या केसेस पण आहेत. काय करावं काही कळत नाही. समदेस मनातनं विचारातनं सैरभय झालेत. वरवर हसणारे, काम करणारे, आता मनात लय हादरलेत. बोडस तर पार येण्यासारखंच बोलायला लागलाय. नटसम्राट हसत्यात बोलत्यात, पण तास अन तास एकटेच बसून विचार करत बसत्यात. मैत्री मॅडमची तगमग साहेबांना काही दिसणार नाही, आणि दिसली तरी ते काही ह्या प्रकरणात गुंतणार नाहीत. कोणाला चिकटून घेणं साहेबांना जमणारच नाही. साहेबांचे मूड राग हे समज सांभाळताना मैत्री मॅडमची तगमग होणार बघा. देवा देवा, काय आहे रे बाबा तुझ्या मनात? अरे बाबा, कुठतरी शांतता दे. हा, तर आता आपलं काय काय ठरलंय ह्याची एकदा उजळणी करू. काय सांग बघू बाबा. अरे मला सगळं माहित आहे रे, मी तुझी परीक्षा घेत होतो. तर एक, जास्त बोलू नये. दोन, विहिनीकडे बघू नये. तीन, चेहऱ्यावर राग आणू नये. आणि चार, जास्त खायला मागू नये, जे मिळेल तेच खावं. पाच, मुद्द्याचं बोलावं. आता शिशु वर्गात जायला सांगतय की काय मला? तसं नाही हो बाबा, पण मामला जरा नाजूक आहे म्हणून. आणि ते समजण्याचं काळीच मन तुझ्या बापाकडे हायल्या कर. तुझ्या सुखासाठी काय बी करायची माझी तयारी आहे. हे मात्र खरं, तुमच्यातला बदल खूपच लक्षणीय आहे. मी कल्पनाही केली नव्हती की माझा नवरा इतका हळवा, इतका प्रेमळ वागू शकेल. तुम्ही ओळखलं नाहीत कारभारी. जीवाची बाजी लावून या वाईट धंद्यात पडलो तुमच्याच सुखासाठी. तुमच्या आणि चिरंजीवांच्या सुखाशिवाय या आयुष्यात दुसरा विचार कधी मनात आलाच नाही. ते मला पटलंय बाबा, पण माझीच कर्म माझ्या आड येणार आहेत, माझीच कर्म मला भोवणार आहेत. ते तर नशिबाने भाषाचे प्राण माझ्या हातून वाचले म्हणून गोष्ट इथवर आली तरी. पण माझीच कर्म माझ्या आड येणार आहेत, माझीच कर्म मला भोवणार आहेत.
ते तर नशिबानी भाषाचे प्राण माझ्या हातून वाचले म्हणून गोष्ट इथवर आली तरी एरवी तर माझं प्रेम मी गमावूनच बसलो होतो. तुम्हाला सांगतो अक्षरशः वेडा झालो होतो मी. पोर दुःख येतात ना त्याच्या पाठोपाठ सुखही येतात पोर. चला आता देव माझा सुखाने ओंजळ भरून देणार माझी. विक्रम विक्रम तू काहीही बोललास ना तरी माझी मनोदेवता मला सांगते की तुझं भाषेशी लग्न होणारच आहे. बर्वे हे लग्न थांबवू शकत नाहीत. चला निघूया ना आपण. विक्रम काही काळजी करू नकोस. हां येतो आम्ही. चला अंदाजे किती वाजतील आपले केस लागायला? सरकारी कामाच्या वेळापत्रकाचा अंदाज देवाला सुद्धा देता येणार नाही. आपण विचारही करू नये कारण इथे कुठलंही काम वेळेत होतच नाही. हो पण आपली तयारी झाली आहे ना? अहो एकदम. म्हणजे अर्थात ती तुम्हीच केली आहे. मग तुम्ही पगार कसला घेता? मी इथे आहे याचा माझ्यामुळे सरांना स्फूर्ती मिळते. अरे बापरे मग मी उगा झाले इथे. अच्छे छे 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 अहो तुमचं स्थान वेगळं माझं वेगळं. आता मी नोकरी आहे आणि नाही याच्या सीमारेषेवर उभा आहे. म्हणजे निरोपाचं पत्र कधीही हातात मिळू शकतं. आणि एवढं कळतंय ना तुम्हाला तरी तुमच्या कामात सुधारणा नाही बघा बोडस. बरं चला आटपा. बरं प्रिंट आउट काढलेत ना? हो हो म्हणजे नाही म्हणजे राहिलेत. म्हणजे मी असा विचार केला. खरंच माती खाल्ली बोडस तुम्ही. आता विचार तुम्ही अजिबात करायचा नाही. आता आपण दोघांनी मिळून विचार ठरवलाय ना पक्का. चला मी तुम्हाला मदत करतो कामामध्ये. चला चला जिग्याला बरीच प्रॅक्टिस झाली. आणि आता कसं आहे माहिती का बोडस तुम्ही नोकरी आहे नाही अशा किनाऱ्यावर उभा आहात ना. आम्हाला मेहनत करायला पाहिजे तर वेळ घालवू नका. चला 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 आलो. हा या या मग पाहिले घेतल्या का समजा. चला भाषांनी पण आजच सगळा पसारा मांडून ठेवला. इतकी का गाही करते ती? अशाने आई बाबांना खूप मानसिक त्रास होणार आहे. का असं वागतीये? हॅलो. हॅलो आई मैत्री बोलते. हां बोल. आई मी काय म्हणते तू आणि बाबा जरा शांत व्हा ना. म्हणजे आपण भेटू आणि सविस्तर विचार करूया ना. नाही मैत्री भाषाचा हा निर्णय आम्हाला मान्य नाही. आणि काय वाटेल ते झालं तरी आम्ही आमचा निर्णय बदलणार नाही. अगं भाषा असा मूर्खासारखा निर्णय घेतेय म्हटल्यावर ती आमची काय किंमत करते हे तुला वेगळं सांगायची गरज आहे का? आणि जर तिलाच आमच्या मतांची आमच्या भावनांची किंमत नसेल ना तर आम्हालाही तिची गरज नाहीये. आई प्लीज असा टोकाचा निर्णय नका घेऊ. म्हणजे निर्णय काय ते फक्त तुम्हीच घ्यायचे आणि आम्ही फक्त मूर्खासारख्या माना डोलवायच्या. हा बरोबर आहे कारण आम्हाला निर्णय घेताच येत नाहीत ना. किंबहुना आमची तेवढी लायकीच नाही ग. आई प्लीज मैत्री अगं आम्हाला गृहित धरून तुम्ही वापरताय हे तुला कळतंय का? तुमच्या सोयीप्रमाणे आवडीप्रमाणे आम्ही झुकावं ते मान्य करावं असा आग्रह तुम्ही धरता हे तुला कळतंय का? तू पण हेच केलंयस मैत्री. अगं मुलांच्या भविष्याचा विचार करण्याचा आईबाबांचा हक्क आमच्यापासून हिरावून घेतलात तुम्ही.
काडीची किंमत दिली नाहीस तू आम्हाला आणि आता भाषाही तुझंच अनुकरण करतेय. फरक फक्त इतकाच आहे, तू लहान चूक केली, भाषा मोठी चूक करतेय. तू आम्हाला फक्त सांगितलंस की मी पुरुषोत्तम केळकरांशी लग्न करतेय आणि ते आम्ही मान्य करावं असा तुझा अट्टहास होता. समजा आम्ही तुला विरोध केला असता ना, तर तू सुद्धा तेच केलं असतं जे आज भाषा करतेय.